हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण 1857 पूर्वीचे जे गव्हर्नर जनरल आहेत तर ते सर्व पाहणार आहोत, कारण त्याचे दोन टप्पे होतात. परत व्हाईसरॉय पद निर्माण झालं, कोण झालं काय, असं डिटेलमध्ये लॉर्ड कॅनिंगपासून. तर त्याच्या अगोदरचे जे महत्त्वाचे होते ना, ते इंग्रज सत्तेच्या काळापासून, तर त्या अगोदरचा पॉईंट आपण कव्हर करतोय. म्हणजे परीक्षा दृष्टीने इम्पॉर्टंट असणार हा टॉपिक आहे. दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर आज आपण वेळ न दौडता काय करूया, आपल्या लेसनला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा गव्हर्नर जनरलमध्ये येतो तो म्हणजे रॉबर्ट क्लाईव्ह. रॉबर्ट क्लाईव्ह भारतामध्ये दोनदा गव्हर्नर जनरल म्हणून आला होता. तो पहिल्यांदा 1757 ते 1760 हा काळ होता. दुसऱ्यांदा तो 1765 आला होता, परंतु तिथली कारकीर्द त्याची जास्त चाललेली नव्हती. 1765 तो पहिल्यांदा गव्हर्नर जनरल झाला होता. सर्वात पहिल्यांदा लक्षात काय ठेवायचं रॉबर्ट क्लाईव्हनं, रॉबर्ट क्लाईव्हनं काय केलं होतं, तर दिल्लीचा जो बादशाह आहे त्याच्याकडून त्यांना 3 प्रांतांचं दिवाणी अधिकार मिळालं होतं. त्यातलं बंगाल, बिहार आणि ओरिसा या 3 प्रांतांचं त्यांना दिवाणी अधिकार मिळालं होतं. रॉबर्ट क्लाईव्ह सगळ्यात जास्त चर्चेत राहिला तो म्हणजे दुहेरी राज्यव्यवस्थेमुळे. पर ही दुहेरी राज्यव्यवस्था त्यांना कुठं लागू केली होती, तर ही जो बंगाल प्रांत होता या बंगाल प्रांतामध्ये दुहेरी राज्यव्यवस्था सुरू केली होती 12 ऑगस्ट 1765 रोजी. कधी केलेली आहे? 12 ऑगस्ट 1765 रोजी. आता दुहेरी राज्यव्यवस्था म्हणजे काय, तर एखाद्या राज्याला दुहेरी राज्यव्यवस्था लागू केली तर त्या राज्याचं फक्त नाममात्र अधिकार तो जो बंगालचा नवाब आहे त्याच्याकडे ठेवण्यात आला, आणि कायमस्वरूपी जे अधिकार असणार तर ते इंग्रजांनी स्वतःकडे ठेवले. दुसरं म्हणजे रॉबर्ट क्लाईव्हनं काय केलेलं होतं, तर ह्या जो दुहेरी राज्यव्यवस्थेमध्ये काही महत्त्वाचे दोष होते की जे नंतर हळूहळू समजत आले. नवाबास जबाबदार असे दोन नायब नवाब त्यांनी निर्माण केले होते, आणि कंपनीसाठी जो सारा वसूल करण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली होती. म्हणजे त्याच्यातून बरेचसे दोष परत हळूहळू कळत समजण्याला सुरुवात झालेली होती. रॉबर्ट क्लाईव्ह नंतर जो आला तो म्हणजे वॉरन हेस्टिंग. वॉरन हेस्टिंग खूप महत्त्वाच्या कालखंडासाठी होता, कारण त्यानं बऱ्याच गोष्टीसाठी तो चर्चेत राहिलेला आहे. त्याचा कार्यकाळ जर तुम्ही नीट बघितला तर कार्यकाळ हे 1772 ते 1785 एवढा प्रदीर्घ कालकाळ वॉरन हेस्टिंगचा होता. म्हणजे नंदकुमारचा खटला असो किंवा जिल्हाधिकारी पद असो, बऱ्याच गोष्टी त्याने केलेले. 1772 तो बंगालचा गव्हर्नर म्हणून भारतात आला होता. त्यानं केलेलं पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे जिल्हाधिकारी हे पद निर्माण केलं होतं. म्हणजे आपण कलेक्टर जे पद म्हणतो ते 1772 वॉरन हेस्टिंगने निर्माण केलेलं होतं. 1772 वॉरन हेस्टिंगनं काय केलं, तर महसूल वसुली जे करण्याचे ठेके आहेत ना, जे जास्त बोलीले जे लावतील तर त्यांना 1 वर्षासाठी त्यांना दिलं होतं. सुरुवातीला असं केलं होतं आल्या, तर महसूल वसुलीचे जे ठेके जास्त बोली लावणाऱ्यांना 1 वर्षासाठी दिलं होतं. त्याच्याच कार्यकाळामध्ये ब्रिटिश पार्लमेंटने एक ऍक्ट पास केला, त्या ऍक्टला 1773चा ऍक्ट किंवा त्याला रेग्युलेटिंग ऍक्ट किंवा भारतातील पहिला प्रशासकीय कायदा असं म्हटलं जातं, तर तो मंजूर केला होता. आता या कायद्यानुसार काय झालं, तर जो बंगालचा गव्हर्नर होता ना, तर तो बंगालचा गव्हर्नर जनरल बनला, आणि त्याला मुंबई आणि मद्रास येथील गव्हर्नर हे त्याच्या अंडरखाली ठेवण्यात आले. 1773 रेग्युलेटिंग ऍक्टनुसार काय झालं, तर बंगालचा गव्हर्नर हा बंगालचा गव्हर्नर जनरल झाला, आणि मुंबई आणि मद्रास प्रांताचे जे गव्हर्नर होते ना, तर ते बंगालच्या गव्हर्नर म्हणजे त्या गव्हर्नरच्या अंडरखाली आले, वॉरन हेस्टिंगच्या अंडरखाली आले. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे वॉरन हेस्टिंगनं त्याचा जुना सहकारी, त्याचं नाव सर इलियाज इम्पे, याची ना कलकत्ता उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नेमणूक करण्यात आली होती. नंदकुमार खटल्यामध्ये या दोघांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. आता नंदकुमार खटल्यामध्ये वॉरन हेस्टिंगचा संबंध होता, जो 1775 झालेला नंदकुमार हत्या खटला, तर त्याच्यामध्ये सर इलियाज हिम्पेची त्याला खूप मदत झालेली आहे. ते दोघे मित्र होते. त्यानंतर वॉरन हेस्टिंगनं काय केलेलं होतं, तर व्यापारावर कर लावला होता. जवळजवळ 2.5% कर होता. म्हणजे कोणते व्यापारावर? मीठ, सुपारी आणि तंबाखू याच्या व्यतिरिक्त जो व्यापार होता त्याच्यावर त्यानं 2.5% कर लावलेला होता. त्यानंतर वॉरन हेस्टिंगनं जे चार्ल्स विल्किन्सननं अनुवादित जी गीता लिहिली होती, तर त्याला त्यानं प्रस्तावना सुद्धा दिलेली. तर हे वॉरन हेस्टिंगच्या बद्दलचं ॲटलीस्ट एवढ्या तरी गोष्टी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर महत्वाचा गव्हर्नर येतो तो म्हणजे लॉर्ड कॉर्नवेलीस. कॉर्नवेलीची कारकीर्द म्हणजे 1786 ते 1793. म्हणजे कॉर्नवेलीस जेव्हा भारतात आला तर त्यांना महत्वाचं टार्गेट केलं, ते म्हणजे भारताचं जी प्रशासकीय सेवा आहे किंवा प्रशासन सेवा आहे ना, याच्यामध्ये त्यांना चेंजेस केली. कॉर्नवेलीसनं काय केलं, कलेक्टराच्या हातीत जी सत्ता होती ना ती केंद्रित केली, आणि त्यानं 1786 कलेक्टरांना दिवाणी न्यायाधीश म्हणून नियुक्त केलं. कॉर्नवेलीसनं काय केलं, जे कलेक्टर होते ना, तर या कलेक्टरांना दिवाणी न्यायाधीश म्हणून त्यांना नियुक्त केलं होतं. पहिलं महत्त्वाचं. दुसरं म्हणजे त्यांना जे फौजदारी कायदे आहेत, तर फौजदारी कायद्यामध्ये सुधारणा केलेल्या होत्या. म्हणजे भारतीय न्यायाधीशांच्या हातातील जे जिल्हा फौजदारी न्यायालय होते ना, तर ते समाप्त करण्यात आलं, आणि त्याच्या जागी त्यांना फिरती न्यायालय सुरू केली. जवळजवळ 5-6 ठिकाणी त्यांनी फिरती न्यायालय सुरू केली होती.
म्हणजे फौजदारी कायद्यात केलेल्या महत्त्वाच्या सुधारणा, जे भारतीय न्यायाधीशांच्या हातामध्ये कोणते होते तर जिल्हा फौजदारी न्यायालय होतं, तर ते समाप्त करून 5 फिरती न्यायालयाने त्यांना सुरू केली होती. दुसरं म्हणजे त्यांनी प्रांतिक न्यायालयाची स्थापना झालेली, म्हणजे कलकत्ता, मुर्शिदाबाद, ढाका, पाटणा या ठिकाणी केलेली. दुसरं म्हणजे त्यांना न्यायाधीशांचे पगार वाढवले होते. कॉर्न व्हॅली चर्चेत काय येतं तर त्याच्या कॉर्न व्हॅली संहितामुळं किंवा कॉर्न व्हॅली कोडमुळं त्याच्या लक्षात येतो. का चर्चेत येतो तर कॉर्न व्हॅली संहिता म्हणजे काय ते अगोदर लक्षात घ्या. कॉर्न व्हॅली संहिता ही अधिकार विभाजनाच्या तत्वावर आधारित असलेली आहे. त्यांना काय केलं तर कर पद्धती आणि न्याय पद्धती हे दोन्ही एका व्यक्तीकडनं देतात हे थोडंसं विभाजित करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे त्यांना कलेक्टरकडेच पूर्वीचे जे न्यायालयीन आणि फौजदारी अधिकार होते ना, तर ते काढून त्यांना काय केलं, फक्त कर अधिकार त्यांच्याकडे ठेवले आणि जो जिल्हा सत्र न्यायालयामध्ये एक स्वतंत्र न्यायाधीश अशी नेमणूक केलेली आहे पदाची, आणि भारतात त्यांना कायद्याचा नियम तिथं लागू केला आणि कर आणि न्याय पद्धती ह्या वेगळ्या केल्या. म्हणजे कॉर्न व्हॅली संहिता कशावर आधारित आहे तर अधिकार विभाजनाच्या तत्वावर आधार आहे, त्यानुसार कर आणि न्याय पद्धती विभाजित केलेली आहे. त्यामुळे हा खूप चर्चेत आलेला गव्हर्नर जनरल आहे कॉर्न व्हॅलीस. कॉर्न व्हॅलीसनं केलेल्या काही महत्त्वाच्या पोलीस सुधारणा आणि कर सुधारणा पाहूया. पोलीस सुधारणामध्ये त्यांना काय केलं होतं, जे पोलीस आहेत तर त्यांना जास्तीत जास्त वेतन द्यायचं ठरवलं होतं. दुसरं म्हणजे त्यांना जे खुनी व्यक्ती किंवा चोरांना पकडलं तर खास पुरस्कार देण्याचं केलं होतं, आणि जमीनदाराकडून पोलीस अधिकार त्यांना काढून घेतले होते, हेही महत्त्वाचं आहे. त्यानंतर कर सुधारणामध्ये त्यांना काय केलं होतं, 1787 प्रांतांना राजस्व विभागामध्ये विभाजित केलं आणि त्यावर कलेक्टरची नेमणूक केली होती, तर हे सुद्धा लॉर्ड कॉर्नवेलीच्या कारकिर्दीमध्ये झालेलं आहे. लॉर्ड कॉर्नवेलीच्या कारकिर्दीमध्ये ना कोणत्या ठिकाणी कायम धारा पद्धती सुरू झाली होती, तर 1793 बंगाल आणि बिहार या प्रांतामध्ये त्यांना शेतसारा वसुलीसाठी कायम धारा पद्धती सुरू झालेली होती, तर हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. त्याच्यानंतर 1805 सुद्धा तो लॉर्ड कॉर्नवॅलिस बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणून परत आपल्या अधिकार पदावर आला, परंतु कॉलराची जी साथ आली त्या कॉलराच्या साथीमुळे तो गाझियाबाद येथे मृत्यू झाला. शेवटचं पॉईंट सुद्धा खूप महत्त्वाचा आहे, त्याचा मृत्यू कसा झाला तर कॉलराच्या साथी गाझियाबाद या ठिकाणी कॉर्नवॅलीचा मृत्यू झालेला आहे. त्यानंतर येतो तो लॉर्ड वेल्सली. लॉर्ड वेल्सली यांना स्वतःला बंगालचा सिंह म्हणून घोषित केलं होतं. लॉर्ड वेल्सली म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तैनाती फौजेची योजना. आता या योजनेनुसार लॉर्ड वेल्सलीनं पहिला प्रयोग कुणावर केला असेल तर तो पहिला प्रयोग निजामावर केला होता 1798. आता 1799 त्यांना श्रीरंगपट्टमच्या लढाईमध्ये टिपू सुलतान मारला गेला आणि तेथेसुद्धा तैनाती फौज वेल्सलीनं अवलंबायला भाग पाडलेलं होतं. तर हे दोन महत्त्वाचे गोष्ट. त्याच्यानंतर मराठ्यांनी सुद्धा तैनाती फौजेचा स्वीकार केला होता वसईच्या तहानं. कोणत्या तहानं? वसईच्या तहानं 31 डिसेंबर 1802 हे एक असू द्या लक्षात. त्याच्यानंतर लॉर्ड वेल्सली नंतर 1805 कॉर्नवेलीस पुन्हा गव्हर्नर जनरल आला होता, अधिकार पदावर आला, परंतु त्याचा नंतर मृत्यू झाला आहे कॉलराच्या साथीने, हे ऑलरेडी आपण पाहिलं होतं. त्याच्यानंतर येतो तो म्हणजे लॉर्ड मिंटो. लॉर्ड मिंटोच्या काळामध्ये महत्त्वाची गोष्ट काय, तर लॉर्ड मिंटोच्या काळामध्ये सगळ्यात महत्त्वाची त्याचा कारकीर्द एकदा पाहून घ्या. 1807 ते 1813 1813 आलेला जो चार्टर ॲक्ट आहे ना, तर लॉर्ड मिंटोच्या काळातला एक महत्त्वाचा म्हणू शकतो आपण. आता या कायद्यानुसार काय झालं होतं तर कंपनी सरकारला शिक्षणावर 1,00,000 रुपये खर्च करण्याचं बंधन घालण्यात आलं होतं. 1813 जो चार्टर ॲक्ट होता ना, तर या चार्टर ॲक्टनुसार कंपनी प्रशासनाला शिक्षणावर 1,00,000 रुपये खर्च करायचं बंधन घालण्यात आलं होतं. आणि दुसरं म्हणजे या कायद्यानं भारतातील व्यापारावरचा जो कंपनीचा एकाधिकार होता ना, तो काढून घेण्यात आला. फक्त अपवाद होता तो म्हणजे चीन चहाचा व्यापार आणि चीन बरोबरचा व्यापार, हे दोन या गोष्टी वगळता बाकी सर्व जे व्यापारावरचा कंपनीचा एकाधिकार होता ना, तर तो काढून घेण्यात आला होता. तर हे लॉर्ड मिंटोच्या काळात झालेला एवढाच महत्त्वाचा आहे. दुसरं म्हणजे लॉर्ड मिंटोने 1809 जे रणजित सिंह होते त्यांच्याशी करार केला होता, म्हणजे सामंजस्यपणा थोडासा केलेला होता. त्याच्यानंतर लॉर्ड मार्क्वेस ऑफ हेस्टिंग हा महत्त्वाचा आहे, आपण पाहूया कुळ कायद्यासहित इतर काही महत्त्वाच्या गोष्टी. आता लॉर्ड मार्क्वेस हेस्टिंग त्याची कारकीर्द बघितली तर 1813 ते 1823 या कार्यकाळामध्ये तो होता. याच्या काळामध्ये झालेलं पहिलं म्हणजे इंग्रज आणि नेपाळ यांच्यामध्ये युद्ध झालेलं 1816 आणि या युद्धामध्ये नेपाळांचा पराभव झाला होता. आणि कोणत्या करारानं हे युद्ध समाप्त झालं तर सगोली या करारानं हे युद्ध समाप्त झालं होतं. याच्याच काळामध्ये जो थॉमस मनरो होता, थॉमस मनरोनं सुरू केलेली कोणती पद्धत? रयतवारी पद्धत. कोणत्या ठिकाणी सुरू केली होती थॉमस मनरोनं रयतवारी पद्धत? तर मद्रास प्रांतामध्ये ही सुरू केली होती, ज्या पद्धतीमध्ये शेतकरी हा भूमिस्वामी होता तर सरळ सरळ तो सरकारला कर द्यायचा. तर थॉमस मनरोनं मद्रास प्रांतामध्ये रयतवारी पद्धती सुरू केली होती.
दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे लॉर्ड मार्क्वेस ऑफ हेस्टिंगनं काय केलं होतं, तर वृत्तपत्रांना प्रथमतः स्वातंत्र्य द्यायसाठी ठरवलं होतं, परंतु काही अटी घातल्या होत्या आणि त्यानं वृत्तपत्रावरील प्रसिद्धीपूर्वक नियंत्रण त्याला बरंचसं काढून घेतलं होतं. त्याच्यानंतर याच्याच काळामध्ये झालं ते म्हणजे मराठी इंग्रज यांचं तिसरं युद्ध, आणि या युद्धामध्ये मराठ्यांचा पराभव झाला आणि संपूर्ण मराठा साम्राज्य हे ते 1818 पूर्ण पराभव झालेला आहे. मार्क्वेस ऑफ हेस्टिंगच्या काळामध्ये आणखी महत्त्वाचा गोष्ट म्हणजे त्याने केलेला पेंढाऱ्यांचा बंदोबस्त, हा एक पॉईंट महत्त्वाचा आहे. आणि कुळांना संरक्षण देणारा जो बंगाल कुळ कायदा होता 1822, हा सुद्धा लॉर्ड मार्क्वेस ऑफ हेस्टिंगच्याच काळामध्ये झालेला आहे. कारण लॉर्ड मार्क्वेस ऑफ हेस्टिंगचा जो कारकिर्द बघितली तर 1813 ती 1823 आहे, परंतु 1813 जो चार्टर ऍक्ट आहे तो कोणाच्या काळात झाला आहे, तर लॉर्ड मिंटोच्या काळात झालेला होता. त्याच्यानंतर येतो तो म्हणजे लॉर्ड विल्यम बेंटिक. लॉर्ड विल्यम बेंटिकला सुधारणावादी होता आणि सगळ्यात महत्त्वाचा त्याने केलं म्हणजे सती प्रतिबंधी कायदा, जो 1829 झाला होता. राजाराम मोहन रॉय आणि बऱ्याच इतर व्यक्तींनी त्याला महत्त्वाचं योगदान दिलेलं होतं. लॉर्ड विल्यम बेंटिकने केलेल्या शिक्षण सुधारणामध्ये महत्त्वाचं येतं ते म्हणजे सार्वजनिक शिक्षण समिती नेमली होती आणि त्याचा अध्यक्ष म्हणून बेंटिकनं मॅकॉलेला नियुक्त केलं होतं. आता मॅकॉलेनं उच्च स्तरावरील शिक्षणासाठी इंग्रजी भाषा स्वीकारण्यात आली सांगितलं होतं आणि ती त्या पद्धतीने स्वीकारण्यात आलेली आहे. बेंटिकनं कलकत्त्याला मेडिकल कॉलेजची स्थापना केली होती 1835. त्यानंतर तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे का, माझा प्रश्न असा आहे की सेशन जज हे पद कोणी निर्माण केलं, सेशन जज हे पद कोणी निर्माण केलं, तर हे पद निर्माण केले लॉर्ड विल्यम बेंटिकनं, हेही लक्षात घ्या. त्याच्यानंतर 1835 मेकाले याच्या शिक्षणासंदर्भातला सिद्धांत म्हणजे झिरप्ता सिद्धांत, त्यानुसार भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाची सुरुवात झालेली होती. लॉर्ड बेंटिक, जसं आपण पेंढाऱ्यांचा बंदोबस्त म्हणलं लॉर्ड मार्क्वेस ऑफ हेस्टिंग, तसं लॉर्ड विल्यम बेंटिकनं कोणाचा बंदोबस्त केला, तर ठगांचा सुद्धा बंदोबस्त केलेला होता. त्यानं लॉर्ड विल्यम बेंटिकच्या काळामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की जी तुम्हाला लक्षात ठेवावी लागते, महत्त्वाचं राहतं, 3-4 पॉईंट दिले तर त्या अनुषंगानं, तो म्हणजे म्हैसूरचा कारभार लॉर्ड विल्यम बेंटिकनं आपल्या हाती घेतला आणि जे कुर्ग हे जे राज्य होतं ना, तर ते खालसा केलेलं आहे. तर हे लॉर्ड विल्यम बेंटिकच्या काळातला एक महत्त्वाचा पॉईंट आहे की तो सुधारणावादी होता, सपोर्टिव्ह होता, मात्र म्हैसूरचा कारभार आणि ठगांचा बंदोबस्त या दोन्ही गोष्टी तुम्हाला सायमल्टेनियसली लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण कुरुग हे राज्य कोणी खालसा केलं, तर बऱ्याच वेळा आपण म्हणतो हे राज्य खालसा केलं, बरेच बाकीचं लक्षात ठेवतो, परंतु विल्यम बेंटिककडे आपण लक्ष जात नाही. त्यामुळे लॉर्ड विल्यम बेंटिक म्हणलं की कुरुग हे राज्य खालसा करणं आणि ठगांचा बंदोबस्त या दोन्ही गोष्टी सुद्धा लक्षात ठेवाव्या लागतात. त्यानंतर येतो तो म्हणजे चार्ल्स मेटकाल्फ. तर 1835 तर तो वृत्तपत्रांचा मुक्तीदाता म्हणून त्याला ओळखलं जातं, सगळ्यांना माहितीच आहे. लॉर्ड ऑकलंड 1836-1842 ह्याच्यामध्ये काय आहे, तर पहिलं अफगाण युद्ध झालं होतं आणि या अफगाण युद्धामध्ये ना इंग्रजांचा पराभव झाला होता लॉर्ड ऑकलंड. त्याच्यानंतर लॉर्ड एलनबरो 1842-1844 होता. तर लॉर्ड एलनबरोच्या काळातलं पहिलं महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्या काळामध्ये, म्हणजे लॉर्ड एलनबरोच्या काळामध्ये 1843 सिंध हा जो प्रांत होता ना, सिंध हा प्रांत भारताला जोडण्यात आला होता आणि अफगाणिस्तान आणि ब्रिटिशांमध्ये दुसरं युद्ध झालं होतं आणि या युद्धामध्ये अफगाणिस्तानचा पराभव झालेला आहे. तर लॉर्ड एलनबरो 1842-1844 लक्षात ठेवण्याचं काय आहे, तर 1843 सिंध हा प्रांत भारताला जोडण्यात आला, दुसरं अफगाण युद्ध आणि अफगाणिस्तानचा पराभव हे लॉर्ड एलनबरोच्या काळामध्ये. त्याच्यानंतर लॉर्ड हार्डिंग्स पहिला, जो 1844-1848 काळामध्ये आला. लॉर्ड हार्डिंग्स पहिला का महत्वाचा आहे, तर फक्त एकच गोष्ट महत्वाचं आहे, ते म्हणजे साठी लक्षात ठेवायचं आहे की याच्याच काळामध्ये, म्हणजे 1844-1848 जो काळ आहे, याच्या काळामध्ये रविवारची साप्ताहिक सुट्टी सुरू करण्यात आलेली होती, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर येतो तो म्हणजे लॉर्ड डलहौसी. लॉर्ड डलहौसीचं बरंचसं कार्य आहे, आपण डिटेलमध्ये पाहूया. लॉर्ड डलहौसीचा कारकिर्द बघितली तर 1848-1856 एवढ्या कारकिर्दीमध्ये त्यानं सगळ्यात पहिल्यांदा केलं ते म्हणजे खालसा धोरण, म्हणजे दत्तक वारसा नामंजूर धोरण. याच्यानुसार राज्यकारभारामधली अकार्यक्षमता आणि दत्तक वारसा नामंजूर या दोन गोष्टीमुळे त्यांना अनेक संस्थानं खालसा केली आणि ती इंग्रजी साम्राज्याला जोडली होती. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की इंग्रजी साम्राज्याचा विस्तार सर्वाधिक कोणाच्या काळामध्ये झाला, तर डलहौसीच्या काळात झाला, ज्या खालोखाल लॉर्ड वेल्सनीनं सर्वाधिक विस्तार केलेला होता. दुसरं म्हणजे इंग्रज आणि शीख यांच्यामध्ये मार्च 1849 दुसरं युद्ध होऊन शिखांचा पराभव झाला.
दुसरा त्यानं काय केलेलं आहे तर लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये पंजाब हा प्रांत 1849 मध्ये इंग्रजी साम्राज्यास जोडण्यात आला होता. याच्या अगोदर मी एक सांगितलं होतं, सिंध हा प्रांत इंग्रज साम्राज्यास जोडण्यात आला होता लॉर्ड एलनबरोच्या काळात, आणि लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये पंजाब हा प्रांत जोडण्यात आला होता. दुसरं म्हणजे 1852 मध्ये दक्षिण ब्रह्मदेश भारताला जोडण्यात आला, हे सुद्धा डलहौसीच्या काळामध्ये झालेलं आहे. आता दत्तक वारसा नामंजूर या तत्वानुसार त्यानं सातारा, संबळपूर, नागपूर, जेतपूर, झाशी, उदयपूर, तंजापूर, कांजावर, कर्नाटक आणि अयोध्या इत्यादी संस्थानं खालसी केलेली होती. दुसरं म्हणजे लॉर्ड डलहौसीला भौतिक सुधारणांचा जनक असंही म्हणून ओळखलं जातं. त्यानं बऱ्याचशा सुधारणा केलेल्या आहेत. आता त्यानं केलेलं पहिलं महत्वाचं म्हणजे देशातली पहिली जी रेल्वे आहे मुंबई ते ठाणे ही कधी धावलेली आहे तर 16 एप्रिल 1853 रोजी धावलेली आहे. किती किलोमीटर तर 54 किलोमीटर, 34 किलोमीटर. याच्यामध्ये पहिले प्रवासी म्हणून नाना जगन्नाथ शंकर शेठ, दादाबाई नवरोजी यांना आपण ओळखतो. याच्याच काळामध्ये डलहौसीच्या काळामध्ये झालेलं म्हणजे तारा यंत्र, पोस्ट, रेल्वे असल्या भौतिक सुधारणा झाल्या, म्हणून याला भौतिक सुधारणांचा जनक असंही लॉर्ड डलहौसीला म्हटलं जातं. 1854 मध्ये भारतातली पहिली कापड गिरणी कुठं सुरू झाली तर मुंबईला. कोणी सुरू केली तर कावजी नानाबाई यांनी ती सुरू केलेली होती. देशातली पहिली ताग गिरणी सुद्धा त्याच्याच काळात झालेली आहे 1855 मध्ये कोलकात्याजवळच्या रिसरा पाहिजे इथं. रिसरा झाले रिसरा असं नाव पाहिजे होतं तिथं. तर याच्याच काळामध्ये सुरू झालेले 1856 मध्ये डलहौसीने केलेला महत्वाचा कायदा म्हणजे विधवा पुनर्विवाहाचा कायदा, ज्याला विडो मॅरेज रिमॅरेज ऍक्ट म्हणून ओळखलं जातं. आता या विधवा पुनर्विवाह कायद्यासाठी कोणी मदत केलेली आहे लॉर्ड डलहौसीच्या काळात, तर त्यावेळी ईश्वरचंद विद्यासागर हे नाव सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. तर याच्यामुळं हा महत्वाचा आहे आणि याच्याचमुळं 1857चा उठाव झाला तर डलहौसीचं बऱ्याच कारण त्याला जिम्मेदार आहेत. दुसरं म्हणजे लॉर्ड डलहौसीनं सैन्यामध्ये ना 3 रेजिमेंट नवीन रेजिमेंटची भर घातलेली होती. भारतामध्ये पोस्ट स्टॅम्पचा वापर सुद्धा लॉर्ड डलहौसीच्या काळातच झालाय. म्हणजे डलहौसीच्या काळामध्ये बऱ्याच सुधारणा पण झाल्या, बऱ्याच गोष्टी पण त्यानं घडवून आणलेल्या आहेत. सैन्यामध्ये 3 रेजिमेंटची भर त्याच्याच काळात, पोस्ट स्टॅम्पचा वापर त्याच्याच काळात. ओके, त्याच्यानंतर लॉर्ड डलहौसीला भारतातला विद्युत तारेचा प्रारंभ करता असंही म्हटलं जातं. त्यानं व्यापारासाठी सर्व बंदरं खुली केली होती, कर रद्द केला होता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे 1854 मध्ये लॉर्ड डलहौसीनं बांधकाम, सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना ही सुद्धा त्याच्याच काळात झालेली आहे. 1854चा वूडचा खलिता हा सुद्धा त्याच्याच काळात झाला आहे. त्यानुसार प्राथमिक शिक्षणापासून जे विश्वविद्यालयीन शिक्षणापर्यंत एक शिक्षा योजना राबवण्यात आली, त्याला भारतीय शिक्षणाचा काय म्हटलं जातं, बँगना कॅल्टा असं म्हटलं जातं. दुसरं म्हणजे आणखी या शिफारस याच्यामध्ये होती ती म्हणजे प्रत्येक प्रांतामध्ये स्वतंत्र शिक्षण असावं अशी शिफारस सुद्धा करण्यात आलेली होती. म्हणजे आपण आता काय पाहिलेलं आहे तर परीक्षेच्या दृष्टीने जे इम्पॉर्टंट पॉईंट आहेत, 1857 पूर्वीचे जे भारताचे गव्हर्नर जनरल आहेत ना, तर त्याचा अभ्यास करणं खूप गरजेचं होतं. त्यामुळे आपण हे एक रिव्हिजन ओरिएंटेड 1857 पूर्वीचे गव्हर्नर जनरल केलेत. या पुढच्या भागामध्ये आपण 1857 नंतरचे गव्हर्नर जनरल, त्यामध्ये 1858चा जाहीरनामा आला, राणीचा जाहीरनामा, आणि या जाहीरनाम्यानुसार भारतातील जे गव्हर्नर जनरलचं पद होतं ना, तर ते बदलून काय झालं, भारताचा व्हाईसरॉय झालेला आहे. म्हणजे गव्हर्नर जनरल हे पद बंद झालं आणि त्याच्याऐवजी व्हाईसरॉय हे पद नवीन पद निर्माण करण्यात आलं. मग आता प्रश्न असा उरतो की भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल कोण, तर त्याचं उत्तर आहे लॉर्ड कॅनिंग. आणि भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण, त्याचं सुद्धा उत्तर आहे लॉर्ड कॅनिंग. कारण जेव्हा 1857चा उठाव झाला तेव्हा प्रत्यक्षदर्शी गव्हर्नर जनरल कोण होता, तर तो लॉर्ड कॅनिंग होता. आणि त्यामुळे 1858चा जाहीरनामा आला तेव्हासुद्धा लॉर्ड कॅनिंगच होता. त्यामुळं तुम्हाला परीक्षेसाठी लक्षात काय ठेवायचं, भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल कोण, तर त्याचं उत्तर आहे लॉर्ड कॅनिंग. भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण, तर त्याचं उत्तर आहे लॉर्ड कॅनिंग. आता लॉर्ड कॅनिंग यांच्या संदर्भात जर आपण बघितलं तर 1856 ते 1858च्या काळात गव्हर्नर जनरल, 1858 ते 1862च्या काळामध्ये व्हाईसरॉय. म्हणून भारताचा पहिला व्हाईसरॉय म्हणजे ओळखलं जातं, तर ते लक्षात ठेवा 1858 ते 1862. लॉर्ड कॅनिंगच्या काळातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे 1857चं जे झालेलं बंड त्यांनी ते मोडून काढलं होतं. दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे 1857 मध्ये ICS परीक्षेची भारतात सुरुवात झाली. हा सुद्धा प्रश्न किंवा या सुद्धा टॉपिकवर बऱ्याच वेळा प्रश्न आलेला आहे. 1856-57 मध्ये ICS परीक्षेची भारतात सुरुवात झाली हे कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कार्यकाळात झालेलं आहे, तर लॉर्ड कॅनिंगच्या कार्यकाळात झालेलं आहे. त्यांनी खालसा धोरण सुद्धा रद्द केलेलं होतं. आता मुंबई, मद्रास आणि कलकत्ता या विद्यापीठाची स्थापना कोणत्या साली झाली, तर 1857 साली. आता हे सुद्धा लॉर्ड कॅनिंगच्या कार्यकाळात आहे. परंतु माझा तुम्हाला असा प्रश्न आहे तो म्हणजे मुंबई, मद्रास आणि कलकत्ता या तिन्ही विद्यापीठामध्ये
कोणत्या विद्यापीठाची पहिल्यांदा स्थापना झालेली हे तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करायचं आहे. हॅशटॅग ॲन्सर हे तुम्ही असं वापरायचं आहे, हॅशटॅग ॲन्सर, आणि कोणत्या विद्यापीठाची पहिल्यांदा स्थापना झालेली आहे हे तुम्ही तिथं सांगायचं आहे. हां, हा तुमच्यासाठी प्रश्न. त्याच्यानंतर त्यांनी 1860 आग्रा व लाहोर येथे दरबार भरवूंना संस्थानिकांना त्यांच्या संधा परत करण्याची घोषणा सुद्धा केलेली होती. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1861 जो इंडियन हायकोर्ट ॲक्ट आहे त्याच्यानुसार ह्या उच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे. इंडियन पिनल कोडची मान्यता, इंडियन पिनल कोडला मान्यता कोणी दिली, तर हे कॅनिंगनीच दिलेलं आहे. इंडियन पिनल कोडला 1860 मान्यता दिलेली आहे. आता हा इंडियन पिनल कोड कोणी तयार केला, तर 1836 लॉर्ड मेकॅली यांनी तयार केलेला हा इंडियन पिनल कोड होता. याला मान्यतासुद्धा लॉर्ड कॅनिंग यांनीच दिलेली आहे. तर लॉर्ड कॅनिंग यांच्या संदर्भातल्या आत्ता इथून येणाऱ्या पुढच्या महत्त्वाच्या गोष्टी 3 ते 4 गोष्टी आहेत की ज्या परीक्षेला हमखास विचारले जाण्याचे चान्सेस आहेत. पहिलं म्हणजे का, तर सध्या नवीन शैक्षणिक धोरण चर्चेत आहे, त्यामुळे शिक्षण खात्यासंदर्भातले ओल्ड प्रश्न किंवा ओल्ड आतापर्यंतच्या हिस्ट्रीवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यातला पहिला महत्त्वाचा पॉईंट येतो तो म्हणजे भारतातील प्रत्येक प्रांतात शिक्षण खाते कोणी सुरू केले, भारतातल्या प्रत्येक प्रांतात शिक्षण खाते कोणी सुरू केले, भारतातल्या प्रत्येक प्रांतात शिक्षण खाते हे कोणी सुरू केलं, तर लॉर्ड कॅनिंग यांनी सुरू केलेलं आहे. परंतु भारतमंत्री चार्ल्स वूडच्या सल्ल्यानुसार केलं होतं 1859 साली. भारतमंत्री चार्ल्स वूड यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार 1859 साली भारतातल्या प्रत्येक प्रांतामध्ये शिक्षण खाते सुरू केले होते लॉर्ड कॅनिंग. दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की जिथं बऱ्याच वेळा परीक्षेला फसवलं जातं तो म्हणजे 1861 अहमदाबाद कोलकाता हा लोहमार्ग सुरू झाला. कारण लोहमार्ग किंवा अशा बाकी गोष्टीबाबत लॉर्ड कॅनिंगचं महत्त्व नाही आहे, परंतु हा एवढा लक्षात ठेवण्यासारखा आहे. परीक्षेला याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकता आणि आपण डलहौसी, कर्झन या 2-3 व्हॉइसरॉय, गव्हर्नर जनरल व्हॉइसरॉयमध्ये ना गफलत करू शकतो. त्यामुळं लॉर्ड कॅनिंग 1861 अहमदाबाद कोलकाता हा लोहमार्ग सुरू केला हा तोंडपाठ असणं गरजेचं आहे. खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे, ह्याच्यावर तुम्ही थोडासा ट्रेस करा. मी का ट्रेस करा असं म्हणतोय, जर तुम्ही ओल्ड क्वेश्चन पेपरचं अनालिसिस केलं तर तुम्हाला त्याचं नक्की समजेल. तेवढं लक्षात ठेवायचं, लॉर्ड कॅनिंगनं 1861 कोलकाता अहमदाबाद हा लोहमार्ग सुरू केलेला होता, खूप महत्त्वाचा. 1861 कौन्सिल ॲक्ट त्याच्याच कार्यकाळात. दुसरा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे बेंगाल रेंट ॲक्ट. आता 1859 हा ॲक्ट सुरू करण्यात आला होता, हा शेतकऱ्यांच्या हितासाठी असलेला ॲक्ट आहे. हा सुद्धा लॉर्ड कॅनिंगच्याच कार्यकाळात झालेला आहे. मग लॉर्ड कॅनिंगच्या कार्यकाळातल्या काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहिलं म्हणजे ICS परीक्षेची भारतात सुरुवात, डेफिनेटली लक्षात ठेवा. प्रत्येक प्रांतात शिक्षण खाते 1859 वूल्स चार्ल्स वूडच्या सल्ल्यानुसार. 1861 कलकत्ता अहमदाबाद लोहमार्ग सुरू केला आणि बेंगाल रेंट ॲक्ट 1859. एवढ्या जरी गोष्टी कमीत कमी लक्षात ठेवा, बाकी तुम्हाला लक्षात येतातच, म्हणजे विद्यापीठाची स्थापना, त्याच्यानंतर इंडियन पिनल कोड या गोष्टी समजू शकतं, परंतु ह्या गोष्टी थोडंसं लक्षात ठेवू शकता. हा लॉर्ड कॅनिंग झाला. त्याच्यानंतर येतो तो लॉर्ड एल्गिन पहिला. लॉर्ड एल्गिन पहिला हा सहिष्णू धोरणाचा पुरस्कर्ता होता. त्याच्याबद्दल लक्षात ठेवताना एवढंच लक्षात ठेवा की परीक्षेला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, कोणत्या व्हॉइसरॉयचा मृत्यू धर्मशाळा हिमाचल येथे झाला, तर तो आहे लॉर्ड एल्गिन पहिला. हिमाचल प्रदेश धर्मशाला ह्यातल्या या ठिकाणी लॉर्ड एल्गिन पहिला याचा मृत्यू झालेला आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे सर जॉन लॉरेन्स. सर जॉन लॉरेन्स हा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे, कारण आता बंगाल रेंट ॲक्ट आणि टेनन्सी ॲक्ट ह्या दोन गोष्टींनी गफलत करायची नाही. बंगाल रेंट ॲक्ट हा कोणाच्या कार्यकाळात मंजूर करण्यात आला होता, तर लॉर्ड कॅनिंगच्या कार्यकाळात मंजूर करण्यात आला होता. आणि जे टेनन्सी ॲक्ट आहे, तर ते टेनन्सी ॲक्ट सर जॉन लॉरेन्स यांच्या कार्यकाळात मंजूर झालेले आहेत. पंजाब आणि अवधसाठी हे ॲक्ट सुरू करण्यात आले होते, हे सुद्धा ॲक्ट शेतकऱ्यांच्या हितासाठी होते. दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या, मी आत्ताच सांगितलं, बंगाल रेंट ॲक्ट, लॉर्ड कॅनिंग, टेनन्सी ॲक्ट, सर जॉन लॉरेन्स. आता त्याच्यानंतर 2-3 गोष्टी. पहिलं महत्त्वाचं म्हणजे सर जॉन लॉरेन्सबद्दलचे 4 पॉईंट महत्त्वाचे आहेत. पहिला, दुष्काळ आयोगाची स्थापना 1868 सर जॉन लॉरेन्स यांनी केली होती. दुसरं म्हणजे जलसिंचन खातं आणि पाटबंधारं खातं. सर जॉन लॉरेन्स यांनी जलसिंचन खाते निर्माण केलं आणि त्या जलसिंचन खात्यावर रिचर्ड स्टॅची या तज्ज्ञाची नियुक्ती केली होती आणि पाटबंधारे खातेसुद्धा सुरू केलं होतं. उपराजधानीचं ठिकाण निर्माण केलं, ते नाव होतं सिमला. सिमला हे उपराजधानीचं ठिकाण निर्माण केलं सर जॉन लॉरेन्स यांच्या कार्यकाळामध्ये. आणि अफगाणिस्तानबरोबर उत्कृष्ट निष्क्रियतेचं धोरण राबवलं होतं. तुम्हाला परीक्षेसाठी हा खूप महत्त्वाचा व्हॉइसरॉय आहे सर जॉन लॉरेन्स. पहिले लक्षात ठेवा टेनन्सी ॲक्ट पंजाब अवधसाठी, दुसरं 1868 दुष्काळ आयोगाची स्थापना, त्याला आपण फॅमिन कमिशन असंही म्हटलं जातं,
जलसिंचन खातं तयार केलं, पाटबंधारे खातं तयार केलं, जलसिंचन खातं निर्माण करून त्याच्यावर रिचर्सच्या तज्ज्ञाची नेमणूक केली, उपराजधानीचं ठिकाण सिमलाही बनवलं. हे नवीन गोष्टी सर जॉन लॉरिस, एवढं तरी ॲटलिस्ट तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर येतो तो म्हणजे लॉर्ड मेयो. लॉर्ड मेयो आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक ज्याला म्हटलं जातं, तर तो आहे लॉर्ड मेयो. आणि स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक तो म्हणजे लॉर्ड रिफन. लॉर्ड रिफन आणि लॉर्ड मेयो लक्षात ठेवायचं. लॉर्ड मेयो म्हटलं आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक लॉर्ड मेयो, आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक लॉर्ड रिफन. आता हे लॉर्ड काय ना हे पास कधी केलं, तर हे 14 डिसेंबर 1870 रोजी. त्याला प्रांतिक स्वायत्ततेची सनद असंही म्हटलं जातं. लॉर्ड मेयोच्या काळामध्ये 1872 पहिली जनगणना केली गेली. याच्याच काळामध्ये काही चळवळी सुरू झाल्या, त्यामध्ये वहाबी चळवळ आणि कुका चळवळ या सुरू म्हणण्यापेक्षा क्रियाशील झाल्या असं म्हटलेलं आहे, लक्षात घ्या. लॉर्ड मेयोचा मृत्यू कसा झाला, तर 1872 अंदमान येथे शेर अलीनं लॉर्ड मेयोचा मृत्यू केलेला आहे, खून केलेला आहे. याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारला. दोन गोष्टी लक्षात ठेवा, अंदमान येथे कोणाचा मृत्यू झाला, लॉर्ड मेयोचा, आणि धर्मशाळेला कोणाचा मृत्यू झाला, तर ते झाला आहे सर लॉर्ड एलगिन पहिला. त्यानंतर लॉर्ड नॉर्थब्रुक आला, त्याच्यामध्ये विशेष अशी घटना नाही. त्यानंतर महत्त्वाचा येतो तो म्हणजे लॉर्ड लिटन. लॉर्ड लिटन यांनी महत्त्वाचं काय केलेलं आहे, पहिल्यांदा दुष्काळ आयोग नेमला. 1876-78 त्याने दुष्काळावर उपाय करण्यासाठी रिचर्ड स्टॅची हा आयोग नेमला होता. याच्या अगोदर ना तुम्ही लक्षात घ्या, सर जॉन लॉरेन्स यांनी ना पाटबंधारे खाते निर्माण करून जलसिंचन खाते निर्माण केलं होतं, आणि त्याच्यावर रिचर्ड स्टॅची तज्ज्ञाची नेमणूक केली होती सर जॉन लॉरेन्सनं. आणि त्यानंतर जेव्हा लॉर्ड लिटन आला, तर त्यानं दुष्काळ आयोग नेमला, आणि त्याच्यावर रिचर्ड स्टॅचीची नेमणूक झाली होती. रिचर्ड स्टॅची आयोग नेमला होता. ह्या दोन गोष्टींना नक्की लक्षात ठेवा. लॉर्ड लिटनच्याच काळामध्ये भारतात दिल्ली दरबार भरती सम्राज्ञी किंवा त्याला कैसर ए हिंद ही पदवी देण्यात आली 1 जानेवारी 1877. दुसरं म्हणजे लॉर्ड लिटन कशासाठी फेमस आहे, तर व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट म्हणजे वृत्तपत्राची मुस्कट दाबीने केली. मार्च 1878 हा कायदा आलेला होता. हा कायदा रद्द करण्यामध्ये रिफनचा महत्त्वाचा वाटा आहे. त्याच्यानंतर शस्त्रबंदी कायदा केला. महत्त्वाची गोष्ट लॉर्ड लिटनबाबत लक्षात ठेवायचं आहे तो म्हणजे 1879 स्टॅच्युटरी सिव्हिल सर्व्हिस ॲक्ट संमत करून परीक्षेची कमाल मर्यादा 21 वरून 19 वर्ष केली होती. लॉर्ड लिटननं स्टॅच्युटरी सिव्हिल सर्व्हिस ऍक्ट मंजूर केला होता 1879 साली, आणि जी परीक्षेची कमाल मर्यादा होती, सिव्हिल सर्व्हिस परीक्षेची कमाल मर्यादा 21 वरून 19 वर्ष केलेली होती. मिठाच्या व्यापारावर जाचक कर सुद्धा लॉर्ड लिटननं लादलेले होते. हे महत्वाचं. त्यानंतर येतो तो म्हणजे लॉर्ड रिफन. लॉर्ड रिफनच्या बाबतीत बऱ्याच गोष्टी आहेत. पहिलं महत्वाचं म्हणजे त्यानं म्हैसूर बडोदा या राज्याची पुनर्स्थापना केली 1881 साली. लॉर्ड रिफनच्या कार्यकाळामध्ये पहिला फॅक्टरी ऍक्ट संमत झाला. कोणता? पहिला फॅक्टरी ऍक्ट 1881 मध्ये. पहिल्या फॅक्टरी ऍक्टची जी टॅगलाईन म्हटलं जातं ते म्हणजे 7 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना कामावर ठेवण्यास बंदी. पहिल्या वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना कामावर ठेवण्यास बंदी. जो व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट लॉर्ड लिटननं चालू केला होता मार्च 1878 मध्ये, तो 19 जानेवारी 1882 लॉर्ड रिफननं तो कायदा व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट रद्द केला. 1882 हंटर कमिशन नेमलं, फिल्लम हंटर कमिशन, त्याला भारतीय शिक्षण आयोग असंही म्हटलं जातं. कशासाठी नेमलं होतं, तर तो प्राथमिक शिक्षणाचा विचार करण्यासाठी नेमलं होतं. फिल्लम हंटर कमिशन कशासाठी नेमलं होतं, तर प्राथमिक शिक्षणाचा विचार करण्यासाठी नेमलं होतं. स्थानिक स्वराज संस्थेचा कायदा केला 18 मे 1882 ला, म्हणून त्याला स्थानिक स्वराज संस्थेचा जनक असंही म्हटलं जातं लॉर्ड रिपनला. 2 फेब्रुवारी 1883 ला इल्बर्ट विधेयक मंजूर झालं. तुम्हाला लक्षात घ्यायचा क्रम लक्षात घ्या, फॅक्टरी ऍक्ट पहिल्यांदा, मग स्थानिक स्वराज संस्थेचा कायदा, मग अगोदर विल्यम हंटर कमिशन होतं, मग इल्बर्ट विधेयक. इल्बर्ट विधेयकानुसार काय होणार होतं, जे भारतीय न्यायाधीश आहेत ना त्यांना युरोपियन आरोपींचे खटले चालवण्याचा अधिकार मिळणार होता. त्याचबरोबर लॉर्ड रिपनच्याच कार्यकाळामध्ये सर्वोच्च न्याय कोलकात्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी एका भारतीयाची नियुक्ती झाली. ते पहिले भारतीय होते, त्यांचं नाव आहे रमेशचंद्र मित्तर. कोलकाता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती रमेशचंद्र मित्तर, पहिले भारतीय.
जी सिव्हिल स्टॅच्युटरी सिव्हिल सर्व्हिस ऍक्ट लॉर्ड लिटननं केला होता, 21 वरून 19 वर्ष वयोमर्यादा केली होती स्पर्धा परीक्षेची, तर ती नागरी सेवा परीक्षेची कमाल मर्यादा लॉर्ड रिपननं 19 वरून परत 21 वर्ष केलेली, त्यामुळे लॉर्ड रिपन हा भारतीयामध्ये फेमस झालेला महत्त्वाचा व्हाईसरॉय आहे. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. लॉर्ड रिपन, म्हैसूर बडोदा राज्याची पुनर्स्थापना, पहिला फॅक्टरी ऍक्ट, विल्यम हंटर कमिशन, इल्बर्ट विधेयक, स्थानिक स्वराज संस्थेचा कायदा आणि कलकत्ता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भारतीय नेमणूक आणि सेवा नागरी सेवा परीक्षेची कमाल वयोमर्यादा, एवढ्या गोष्टी तरी लक्षात ठेवा. त्यानंतर येतो तो म्हणजे लॉर्ड डफरीन. लॉर्ड डफरीन म्हणजे याच्या कार्यकाळामध्ये, कार्यकाळ बोलला 84 ते 88 आणि याच्याच कार्यकाळामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली, ती होती 28 डिसेंबर 1885. आता लॉर्ड डफरीनच्या काळामध्ये तिसरे बर्मा युद्ध झाले होते आणि या युद्धानुसार जो उत्तर बर्मा देश आहे ना तो त्यांना भारतात विलीन करून घेतला होता. लॉर्ड डफरीनवरनं जसं राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा कोणता व्हाईसरॉय होता असा प्रश्न विचारला जातो, त्याचबरोबर आणखी एक प्रश्न विचारला जातो, लोकसेवा आयोगाची स्थापना झाली तेव्हा भारत कोण व्हाईसरॉय होता, तर तो होता लॉर्ड डफरीन. लोकसेवा आयोगाची स्थापना केली होती 1886 चार्ल्स अचिसन यांच्या अध्यक्षतेखाली. पंजाबसाठी कुळ कायदा 1887 झाला होता. डफरीन यांच्या पत्नीनं ना भारतीय स्त्रियांसाठी, स्त्रियांच्या आरोग्यासाठी ना लेडी डफरीन फंड हा स्थापन केलेला होता. पंचदेह प्रकरण हे कोणत्या व्हाईसरॉयच्या संदर्भात आहे, तर ते येतं लॉर्ड डफरीन. इम्पेरियल सर्व्हिस टूस योजनेअंतर्गत संस्थानिकांना स्वतःचे सैन्य ठेवण्यास परवानगी देणं या प्रकारचं हे पंचदेह प्रकरण होतं. तर हे लॉर्ड डफरीनच्या कार्यकाळामध्ये झालेलं आहे हे लक्षात ठेवा. त्यानंतर येतो तो म्हणजे लॉर्ड लान्सडाऊन. लॉर्ड लान्सडाऊननं काय केलं, त्याचा कार्यकाळ 1888 ते 1894 म्हणजे जो 1892 कौन्सिल ऍक्ट आहे ना तर तो लॉर्ड लॉर्ड्सडाऊनच्या कार्यकाळात झाला. 1892 कौन्सिल ऍक्टनुसार काय झालं तर भारतीयांना प्रशासनामध्ये प्रवेश मिळाला, परंतु हा प्रवेश हा प्रत्यक्ष निवडणुकीने नाही अप्रत्यक्षरित्या प्रवेश देण्यात आलेला होता. म्हणजे जे व्यक्ती इंग्रजांच्या मर्जीतले होते त्या व्यक्तींची ना त्यावर नेमणूक करण्यात येत होती प्रशासनामध्ये 1892. त्याच्यानंतर लॉर्ड लान्सडाऊनच्या कार्यकाळामध्ये आणखी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे जी संमतीबाई कायद्यानुसार 12 वर्षाखालील जो मुलींचा विवाह असेल ना तर तो बेकायदेशीर ठरवण्यात आला. लॉर्ड लॉन्सडाऊनच्या कार्यकाळामध्ये संमतीबाई कायद्यानुसार झालेला 12 वर्षाखालील मुलींचा विवाह बेकायदेशीर ठरवण्यात आला. दुसरं म्हणजे भारत अफगाणिस्तान यांच्या दरम्यानची सीमारेषा, त्याला आपण ड्युरंट सीमारेषा, ही तयार कोणाच्या कार्यकाळामध्ये झाली, लॉर्ड लान्सडाऊन याच्या कार्यकाळामध्ये झालेली आहे हे लक्षात ठेवा. लिटननं जे स्टॅच्युटरी सिव्हिल सर्व्हिस सुरू केली होती ते लान्सडाऊननं पूर्णपणे बंद केलेली आहे. त्यानंतर लॉर्ड एल्गिन दुसरा आला, पण तो एवढा फेमस नाही, पण त्याच्या काळामध्ये एवढंच एक लक्षात ठेवू शकतो ते म्हणजे 1896-97 महाराष्ट्रात प्लेगची साथ, आणि दुसरं म्हणजे 1899 बिहारमध्ये संथाळांनी उठाव केलेला होता. याच्याच कार्यकाळामध्ये मग प्लेगची साथ आली म्हणल्यानंतर चापेकर बंधूंनी केलेली हत्या, प्लेग कमिशनर रँड आणि त्याचा सहकारी IRC केलेली हत्या. आणि या लेसनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा टॉपिक आहे तो म्हणजे लॉर्ड कर्झन. लॉर्ड कर्झन 1899 ते 1905 हा कार्यकाळ आहे. लॉर्ड कर्झननं भारतीय चलन कायदा संमत केला आणि सुवर्ण परिमाणाचा स्वीकार, भारतासाठी सुवर्ण परिमाणाचा स्वीकार करणारा व्हाईसरॉय कोण, तर तो लॉर्ड कर्झन आहे 1899. 1900 त्यांनी ना कोलकाता महापालिका विधेयक मंजूर करून स्थानिक स्वराज संस्थांवर नियंत्रणं लादलेली होती. लॉर्ड कर्झनच्या कार्यकाळामध्ये दुष्काळ आयोग नेमला लॉर्ड मॅकडोनल्डच्या अध्यक्षतेखाली 1900. त्यानंतर त्याने केलेला सिमला येथे शिक्षण परिषद भरवली 1901. रॉयल नेव्हीची स्थापना 1901 आणि वायव्य सरहद्द प्रांताची स्थापना 1901. 1901 पहिल्या 3 गोष्टी ॲटलीस्ट लक्षात ठेवा. पहिल्यांदा लक्षात ठेवा सिमला येथे शिक्षण परिषद, रॉयल नेव्हीची स्थापना आणि वायव्य सरहद्द प्रांताची निर्मिती, सगळं लॉर्ड कर्झनच्या कार्यकाळामध्ये 1901 झाले. त्याचबरोबर सर्वाधिक रेल्वेमार्गाची निर्मिती लॉर्ड कर्झनच आहे. शेतकऱ्यांची पिळवणूक रोखण्यासाठी जो पंजाब अँड एलिनेशन हा जो ॲक्ट केला हा सुद्धा लॉर्ड कर्झनच्याच कार्यकाळामध्ये झालेला आहे. त्याच्यानंतर संस्थानिकांच्या मुलांना लष्करी शिक्षणासाठी ना इम्पेरियल कॅडेट केअरची स्थापना 1901 झाले, हे सुद्धा लॉर्ड कर्झनच्याच कार्यकाळामध्ये. त्याचबरोबर व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल कलकत्त्याला उभा राहिलं 1901, त्याच्याच कार्यकाळामध्ये दिल्ली दरबार 1901 त्याच्याच कार्यकाळामध्ये. सगळ्यात महत्त्वाचं लॉर्ड कर्झनच्या बाबतीत 2 गोष्टी लक्षात ठेवायचं, एक म्हणजे भारतीय रेल्वेची स्थिती सुधारण्यासाठी नेमलेला आयोग आणि दुसरं म्हणजे भारतीय पोलीस सेवेतील दोष शोधण्यासाठी नेमलेला गट किंवा अध्यक्षपद,
तर हे दोन गोष्टी. भारतीय रेल्वेची स्थिती सुधारण्यासाठी कर्झन यांनी थॉमस रॉबर्टसन या आयोगाची स्थापना केली. कोणाची? थॉमस रॉबर्टसन. आणि या आयोगाच्या शिफारशीनुसार 1905 मध्ये ना भारतात रेल्वे बोर्डाची स्थापना झाली. त्याच्यामध्ये एक अध्यक्ष, एक सेक्रेटरी आणि दोन सदस्य असं नेमण्यात आलेलं होतं. पोलीस सेवेतील दोष शोधण्यासाठी लॉर्ड कर्झननं अँड्रू फ्रेझर याच्या अध्यक्षतेखाली ना एक कमिटी नेमली होती 1902 साली. भारतातला पहिला सहकारी पतपेढी कायदा संमत झाला 1904 ला. विद्यापीठ कायदा झाला 1904 ला. याच्यानुसार उच्च शिक्षणावर निर्बंध आणलं होतं. भारत प्राचीन स्मारकाचा संरक्षण कायदा झाला, हा सुद्धा 1904 ला. ह्या सगळ्या गोष्टी लॉर्ड अँड्रू फ्रेझर लॉर्ड कर्झनच्या कार्यकाळामध्ये झालेल्या आहेत. त्याच्यानंतर फाळणी 19 जुलै 1905 ला बंगालच्या अन्यायकारक फाळणीची अधिसूचना डिक्लेअर करण्यात आली. आणि ही ॲक्च्युली फाळणी झाली होती 16 ऑक्टोबर 1905 ला. परंतु या फाळणीची मूळ संकल्पना कोणाची होती? तर सर विल्यम वॉर्ड यांची होती. 1896 चा कार्यकाळ सांगितलाय. विल्यम वॉर्ड फाळणीची मूळ संकल्पना विल्यम वॉर्ड. आणि या फाळणीस विरोध कोणी केला होता? तर सर हेनरी कॉटन यांनी या फाळणीला विरोध केलेला होता. या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. 19 जुलै 1905 फाळणीचे अधिसूचना, 16 ऑक्टोबर 1905 अधिकृत घोषणा, फाळणीची मूळ संकल्पना सर विल्यम वॉर्ड, फाळणीला विरोध सर हेनरी कॉटन यांनी केला होता. या फाळणीवरून एक स्वदेशी चळवळ सुरू झाली. ती सुरू झाली होती 17 ऑगस्ट 1905 ला. कधी झाली होती? 17 ऑगस्ट 1905 ला. आणि शेवटचे दोन पॉईंट कर्झनच्या बाबतीत, ते म्हणजे लष्करी अधिकाऱ्यासाठी क्वेटा येथे प्रशिक्षण केंद्र उभारले. कोणी उभारलं? लॉर्ड कर्झन उभारलं. आणि लोकमान्य टिळकांनी कर्झनची तुलना कोणाशी केलेली आहे? तर औरंगजेबाशी केलेली आहे. औरंगजेबाशी. तर लॉर्ड कर्झन बद्दल तुम्हाला बऱ्याच गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. तर या टॉपिकमध्ये आपण एवढंच कव्हर करतोय की या लेसनमध्ये आपण जे 1857 नंतरचे व्हाईस रॉय ते कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर नक्की लाईक करा. तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.